आपण सगळ्यांनी बिल्लू कडून त्याच्या पापाच्याबद्दल केवढं काय काय ऐकलं, पण ते आता आलेल्या माणसाकडे बघून कोणाला तरी तसं काही वाटलं? आणि पापाजींचा लाडका बिल्लू पापाजींना बघून खुश का नाही झाला? खरं तर त्याला जास्त आनंद होतो बंधूकडे बघून. तेच तर मी म्हणतीये. आवडत असेल ना? मी पुरे रे आता नको त्या विषयावरती चर्चा, नको जेवायला बसा. चला ते तर म्हणतो नाही, मला पण भूक लागली आहे तर जेवूया. त्याला काय करायचंय? कोण बिल्लू, कोण गुल्लू, कोण तो बलविंदर? छोटे मक्कार. भाभी जी, मैंने पूरा तो झूठ तो नहीं कहा है ना, मेरा तो असली नाम बलविंदर सिंह सोधी है ना, ये तो बात सच है ना. लेकिन तू मेरा हस्बैंड है, बिल्लू का पापा है तू, है? ओ जी नहीं, मैं तो खोते का पुत्र हूँ जो इस चक्कर में फंस गया. भाई बलविंदर, तू हर बारी इनकी बातों में कैसे आ जाता है? भाभी जी, मैं सिर्फ हेल्प करने वास्ते आया. ओ जी, कौन सी हेल्प? किसकी हेल्प है? आपके असली हस्बैंड की, बिल्लू के असली पापा की, प्रभाकर की. उन्होंने कहा था मुझे ड्रामा करने की. पता है तूने आज झूठ बोल कर ना मेरे उस घर में जाने के सारे रास्ते बंद कर दिए. कोई बात नहीं, फिर से खोल देते रास्ते. ओए खोतिया, तू अपना रास्ता ना, नहीं तो पिटेगा. सॉरी सॉरी भाभी जी, आज तो मैं इनको भी नहीं छोड़ने वाली. अरे उचल तरी. मी उचलू का? नाही नाही, उचल उचल, तुम्ही उचल. हेलो. ओ जी, आपको शर्म नहीं आती किसी पराए मर्द के साथ अपनी बीवी का रिश्ता जोड़ते हुए? है ए बगा, 14 साल के रिश्ते की ये कीमत लगाई आपने? हाँ, मतलब इसी दिन के लिए मैंने आपसे प्यार किया था, इसी के लिए शादी की थी? नहीं, पर मुझे ऐसा क्या मांग लिया? घर मांगा और अपने लोग मांगे जो मेरे अपने थे. लेकिन आज उसी घर में उन्हीं लोगों के सामने आपने मुझे इस तरह से जलील किया. होली के त्योहार पर सबके सामने आपने मेरा मुंह काला कर दिया. प्रभाकर ब्रह्म में बस, अब मैं आपकी एक नहीं सुनने वाली. मुझे लगता था आपने थोड़ी डरपोक है पर दिल के साफ है. पर नहीं नहीं, मैनू आज पता चला कि आपके सीने में दिल्ली नहीं है और मेरे और बिल्लू के लिए तो प्यार भी नहीं है. अरे बाबा, बस अब सब खत्म. जो भी प्यार मोहब्बत का रिश्ता नाता जो भी था ना, मैं आज खत्म कर रही. अब खुश रहो जी, खुश रहो अपने लोगों के साथ अपने घर में. नहीं नहीं नहीं, ऐसा ना करो. आज के बाद ना आप ना मुझे फोन करोगे ना मुझसे मिलने की कोशिश करोगे, और अपनी ये जो मनहूस शक्ल है ना वो भी मेरे और मेरे बिल्लू के सामने नहीं लाओगे, वरना वाहेगुरु दिसो मैं आपका मुंह तोड़ दूंगी. अगो गुल्लू मर गई. गुल्लू काय झालं? कोण होतं? हाँ बोला माऊली. माऊली लवकरात लवकर इकडे पोहोचा. काय झालं? इकडे कामगार वस्तीमध्ये हलका लोळ माजलाय, जीवावर बेतलाय सगळ्यांच्या. काय? कामगारांना आणि कामगार वस्तीला तुमची गरज आहे आदित्य साहेब. मी हात जोडतो, पाया पडतो, पण पण असाल तसे निघून या. हा हा ठीक आहे, आलो आलोच मी. अरे तुला काय झालं? अरे त्या बदलापूरच्या फॅक्टरीच्या कामगारांचा काहीतरी गोंधळ झालाय, मी आलोच. आदित्य रे, हा काय असा ताटावर अचानक उठून गेला? काय झालं असेल? मी माहिती काढतो. नाही थांबलाच नाही तो. मी गेले होते हाका मारत मागे, पण तोपर्यंत सायकलवर बसून गेला सुद्धा. हॅलो सदानंद, ती बदलापूर मध्ये आदित्य ग्रुप ऑफ कंपनीची फॅक्टरी आहे ना? काय
हाँ हो ठीक है, कहीं सीरियस नहीं ना? तस सीरियस है, पण गडबड फैक्ट्री मध्ये नाही झाली आहे, कामगारांच्या वस्ती मध्ये झाली आहे। कामगार वस्तीत? गप गुमान मागे गे, ए मागे गे बोललो ना, मागे गे। ए शाण्या तुझं ऐकायला तू आहेस कोण रे? भगवान सगळे नाव आहे आपला, कामगार युनियन लीडर। कामगार ना, मग काम कर जा आणि आम्हाला पण करू दे। आजच्या आधी घर तोडायची ऑर्डर मिळाली आम्हाला। अरे ते ऑर्डर फॉर्डर काय माहित नाही आपल्याला, आपल्याकडे कोर्टाची ऑर्डर आहे, कोर्टाची, आणि त्यात लिहिलंय ही घर आमची, ही जमीन आमची, ज्या जमिनीवर तुझा बुलडोजर उभा आहे ना, ही जमीन ती आमचीच आहे। मग घेऊन आहे कागद तुझ्या पुढे। माझ्या नवऱ्यावर हात उचलतोस काय? थांब आता तुझा मुडताच बसवते। अरे बघताय काय, मारा त्याला। आता जातो आम्ही, पण ही गोष्ट आमच्या मालकाला जडीला कळली ना, तुमची वस्ती जाळून टाकेल। राख करेल राख, आणि ती राख तुझ्या पायाखाली चिडून टाकेल। जेडी साहेब इथे जाम राडा सुरू आहे, कामगार बुलडर चालूच देत नाहीत, काम ओढतात आणि मारा मारा करतायत। हो आले 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 आले, असं कळतात ते, लागलं का तुम्हाला? हो जेडी साहेब जखम झाली आहे। बर झालं लबार, मग आता मी येऊ का मलम लावायला, का मटन रोगन जोसचा मसाला लावायला येऊ? नाही जडी साहेब, माणसाने एक वेळ छतुंदर पाळावेत, पण तुमच्यासारखे दलिंदर नाही। ठेव फोन। जेडीनी आजपर्यंत अशी लय घाण साफ केली, आता तिथली घाण साफ करायला स्वतः येणार। जेडी जेडी बाजू बाजू बाजू। अरे भगवान, अरे काय झालंय बघू? ओय माग माग, चार हात मागे राहायचं, आमच्या पेशंटच्या जवळ जायचं नाही। बघता काय झालं विचारतोय। आमची वस्ती पाडायला गुंड आलेत, त्यांच्याकडे आजच्या जमीन खाली करायची ऑर्डर आहे म्हणे। कसली ऑर्डर, कुणी दिली ऑर्डर?
येड पकडून पेडगावला जायचं नाटक करू नका. ओ मॅनेजर साहेब, हा सगळा खेळ तुम्हीच मॅनेज केलेला आहे. भगवान, एवढंच आपण भरोसा ठेवू नका याच्यावर. हा माणूस नाहीये, ढोलकी आहे. ढोलकी दोन्ही बाजूने वाजते. हो भगवान, तुझ्या फुटलेल्या खोपटाची शपथ घेऊन सांगतो, आपली वस्ती आणि आपली जमीन यानं तिकली असणार आहे. ओ धोत्रे, काही बोलू नका. तसा सध्या इथं कशाला आलो असतो आता मी? ए आवाज खाली. आमच्या माणसांवर आवाज चढवायचा नाही. अरे भगवान, ते सुद्धा आपलेच आहेत. मी फोन केला तेव्हा थावत आले ते. आता धावपळ करून काय फायदा माऊली? बुलडोझर दारात आलाय. मागण्या बिगण्यात सोळा. आपल्या हक्काची जमीन सुद्धा विकली कंपनीनं त्या जडिका फेडीला. हे बघ भगवान, तुझा काहीतरी भयंकर गैरसमज होतोय. अरे माझ्या माहितीत तरी कंपनीने ही जागा कुणालाही विकली नाहीये. आणि कोण जेडी? अरे काळा का गोरा मला काहीच माहित नाहीये. तुला जेडी साहेब माहित नाहीत? नाही माहित. कोण आहे जेडी? जेडी खोपडी येडी, त्याच्या तोंडात इडी, असा तो जेडी. बोली ज्याच्या डेंजर गोडी, पण हातात कधीच पडली नाही बेडी, असा आहे जेडी. तुम्ही भलतच चांगलं ओळखता वाटता त्याला. नाही, तुमच्या कविता लिहून तयार आहेत. नाही, आम्ही काय लिहिलंय ते सोडा हो. पोलीस रेकॉर्ड मध्ये काय लिहिलंय ते बघा. नाही नाही, तिथे मी काही सापडणार नाही, कारण जागतिक गुन्हेगारीचे रेकॉर्ड मोडलेत त्या. आणि पोलीस रेकॉर्ड खाली का? कारण पोलीस त्याला भीत्यात आणि चोरबी घाबरून जित्यात. कधी कुणाला गचकन धरी आणि पचकन वर पाठवेल, कळू सुद्धा देत नाही, असा आहे जेडी. तेव्हा तुम्ही पण जरा घाबरा आणि हिशोबात राहा, कारण समद्यांचा हिशोब ठेवतो जेडी. हो बस झाला. काय जेडी 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 जेडी? भगवान, अरे कोण आहे कोणा जेडी? मी अडवला. तू अडवला? बर झालं लपाट. काय नाव रे दलिंदर तुझा? भगवान सगळे, कामगार युनियन लीडर. थांब 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 थांब, दोन मिनिट होल्ड मारा. काय नाव बोलला? भगवान झगडे. त्याचा काय आहे? जेडी कुणाला काय देत नाही, कुणाकडून काय घेत नाही, पण जेडी सगळा हिशोब बाकायदा ठेवतो. ए तू जेडी का फेडी कोण असेल? तू हिशोबात राहायचा आणि आम्हाला हिशोबात राहू द्यायचा. हे कामगारची वस्ती तुझ्या घशात घालणार नाही. हे आमच्या हक्काची आहे, तुझ्या बापाची नाही. काढला बाप काढायला नको होता. आता मला उतरायला लागणार बुलडोझर वरन.
ठरव एकदा काय ते. ठरलं एकदा आले 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 लागलं का तुला लागलो का आणि मला तुला मारायचं नव्हतं रे बाबा पण काय करणार लोक चुका करतात मग त्यांना मारावं लागत आणि मारलं की लोक मारतात पण तू लकी आहेस तुला एकच लक्षात ठेवायचं यापुढे आयुष्यात माझा बाप काढायचा नाही आणि काय ही वस्तीची जागा माझ्या बापाची आहे का माझ्या भावाची आहे हे तुला काय माहिती रे ते कोणालाच माहित नाहीये ते फक्त मला माहिती आहे जेडीला माहिती आहे कारण ही जागा जेडीची आहे कंपनीने सही करून सगळे पेपर जेडीला दिलेले आहेत इम्पॉसिबल आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजनी ही जागा तुम्हाला देणं इम्पॉसिबल नाव काय नाव आदित्य पुरा नाव बोल पुरा नाव बोल आदित्य कश्यप आदित्य देसाई नाही ना देसाई नाही हा एक दळींदर आहे दळींदर पण त्याची काळजी करू नको सगळ्यांचा हिसाब करणार बरोबर पण तुला पहिल्यांदा पाहिला ना फ्लॅशबॅक गेला डोळ्यासमोर ना म्हणजे तुझा चेहरा एवढा जाना पहचाना असा वाटला तू आदित्य आदित्य केचप कश्यप हेच ते रे पण तू हाय कोण बाबू मला सांग आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचा एम्प्लॉई आहे नोकरी करतो ना आवाज केवढा मोठा तुझा असा वाटला तू मालक आहे एवढा मोठ्याने बोलतो कारण या फॅक्टरीची जबाबदारी माझ्यावर आणि माझ्या माहितीत तरी ही फॅक्टरी तोडण्याची इथली वस्ती काढण्याची कुठली ऑर्डर कंपनीने दिलेली नाहीये आणि तुमच्याबरोबर डील तर कुठलंच झालं नाहीये तू लहान आहे बाबू अजून लहान खूप लहान आहे बाबू एक काम कर एक काम कर एक गोळी खाली देखी खा रे गोळी तर आदित्य केचप तुझा पगार किती तू बोलतो किती अरे तू नॉनव्हेज खातो काय अरे नॉनव्हेज खातो काय आपल्याला बघ फुल नॉनव्हेज रेगिस्तान मध्ये एकदा भूक लागली काय खायला नव्हतं तर उंट मारून खाल्ला पाणी नव्हतं प्यायला आता त्याची मदार फाडून पाणी प्यायलो पण सगळे प्राणी मारले माणसं पण खूप मारले पण टेस्ट नाही केली पण टेस्ट करायला आवडेल नॉनव्हेज मधली कोंबडी असते ना कोंबडी ती किती पण तुरा काढला किती पण पिस बाहेर काढली अशी फडफडवून मोठ्यानी बांग दिली तरी तो उडू नाही शकत तसंच तू पण करायचं काय ओकाटीत राहायची आणि त्याचं काय आहे एवढे एवढे मोठे मोठे जे जागेचे व्यवहार होतात ना ते तुझ्यासारख्या दळींदर लोकांसमोर होत नाही ते अशाच लोकांसमोर होतात
त्यांची मालक व्हायची औकात असते ती माझी आहे आणि म्हणूनच तुझ्या कंपनी बरोबर माझा डील झालेला आहे. चल ब्रह्मा. अरे खोटं बोलतोय भगवाना. हा माणूस ऑफिसमध्ये फोन लावतो. हा तू कर पाहिजे तेवढा फोन कर. तोपर्यंत मी या वस्तीची वाट लावतो. मल्होत्रा. ब्रह्मा. मल्होत्रा.